सोलापूर शहरातील आसरा चौक जवळ असलेल्या टाटा शोरूम जवळ पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते। हे पाणी थेट गैबीपीर येथील वस्तीत जातो आणि नागरिकांच्या घरात शिरतो। पाण्याला जाण्यासाठी वाट नसल्याने रस्त्यावर तलावाचे स्वरूप आले होते। महापालिका प्रशासन वेळीच यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहे। हे वृत्त संकलन केले आहे लोकशक्ती न्यूजचे प्रतिनिधी फयाज शेख यांनी। साहब तुम माझं नाव आहे जहांगीर शेख। मी गैबीपीर झोपडपट्टीमध्ये राहतो। बर, प्रत्येक पावसाला या पाण्याचा भरपूर त्रास आहे। पूर्ण आसरा चौक पासून ते एमआरडीसी एरियाचं पूर्ण पाणी इथं येऊन साचतो पूर्ण, आणि साचल्यावर पूर्ण हे पाणी पूर्ण इथं गैबीपीर झोपडपट्टी आहे। गैबीपीर झोपडपट्टीमध्ये पूर्ण पाणी शिरतो। पूर्ण पाणी शिरल्यावर घरामध्ये पाणी घुसतो आणि या पाण्याचा भरपूर त्रास आहे लोकांना। आणि गरीब कष्टकरू लोक राहतात, तिथं मोठी लोकवस्ती आहे। तर या पाण्याचा काय तर काय प्रशासनाने मार्ग काढावा। इथून सरळ खाली लाईन केली तर सरळ खाली पाणी जात आहे। हे पाणी सरळ गैबीपीर झोपडपट्टीत जात आहे। हे तकलीफ तुम्हाला कधी दिवशी होती? खाली बारिश की वजह से दुसरा और कुछ दिवस का नाही? पावसाच्या पाण्यामुळे त्रास आहे, भरपूर त्रास आहे। आणि पाण्यामुळे गरीब वयस्कर लोक येतात जातात आणि पाण्यामध्ये बॅलन्स जाऊन पडतात। शाळकरी मुलं पण जातात, इथून वृद्ध महिला पण पाण्यातून जातात। हे गाड्या बंद पडतात, गाड्या बंद पडल्यावर दोन दोन तास गाड्या चालू होत नाहीत आणि लोकांना भरपूर त्रास आहे इथं। आणि पाण्याचा काय तर काय मार्ग काढावा, प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। खरं आहे।